पहिली माझी ओवी चांदनी उगवली सुखाची गंगा आली माझ्या दारी दारात माझ्या गाय दुसरी माझी माय दुदान शांत होते पोरा बाळा शेतात माझी भुई हिरवा घास देई राखती घरा दारा सुका मंदी माझ्या गावा मंदी उपाशी कुणी नाही घासाला घास देती एका मेका मामी कशाला दमवत शरीर गिरणीला देऊ म्हणलं आया पण तुम्ही ऐकत नाही तुम्ही लईशा आणि माणसं तुम्हाला सगळं पुढ्यातलं खायला पाहिजे हा फळं खायची नाही ताजा भाजीपाला खायचा नाही मग मला इथं दुखतं तिथं दुखतं म्हणून जाऊन डॉक्टरची धन करायची आता लक्ष्मी येणार बाळपणाला म्हणून तिच्यासाठी लाया दळून ठेवती आला का चल त्या भालेकर मॅडम विचारत होत्या लंच मध्ये भेट मला नंतर हे बघ हे खुणा केलेले झेरॉक्स करून पार्वती आय थिंक वी डोंट नीड टू वरी अट ऑल वी हॅव इनफ डेटा टू प्रूव्ह आवर फाइंडिंग्स बट डॉक्टर बिलियमोरिया इज नॉट कन्व्हिन्स्ड येट हे बघ बांगलादेश आणि श्रीलंकेचा डेटा हेच सांगतो की मूल जर जन्मतः अशक्त असेल तर त्याला प्रौढपणे डायबिटीस होण्याची शक्यता असते पण पाकिस्तानचे डॉक्टर शेख म्हणतात की असं ठामपणे सांगता येणार नाही कारण डायबिटीसला अनेक फॅक्टर्स कारणीभूत असतात विशेषतः अनुवंशिकता हॅलो डॉक्टर हेमा भालेकर स्पीकिंग हॅलो मी डॉक्टर आनंद देसाई बोलतोय आपल्या डायबिटीस ट्रीटमेंट सेंटर मधून हां कालच मी तुमचा ब्रिटिश मेडिकल जर्नल मधला पेपर वाचला एक्सलंट अतिशय सुंदर फार महत्त्वाचं आहे थँक यू सर तुम्ही आमच्या सेंटरला जरा याल का भेटायला Let's meet over a cup of tea. तुम्हाला काही आकडेवारी दाखवायची हो हो लगेच येते आणि येताना तुमचं स्टॅटिस्टिक्स घेऊन याल का प्लीज ओके आलेच थँक्यू पार्वती मॅडम गेला खरं लंचला तर काय रे शिवा रोजचा उशीर तुझा तुला माहित नाही का लक्ष्मी पोटतुशी आहे कितवा लागलाय सातवा तिला मदत लागते रे घरात तिसरं कुणी आहे का पाणी येतं नऊला मग मी पाणी भरूनच येतो तास करतो आज मॅडमला मागतो राजा उद्या घालवतो तिला माहेरी म्हणजे लई पाणी लागायचंच नाही आणि ही एक महत्त्वाची स्लाइड सो दिस इज इट राईट एक मिनिट मी ते स्टॅटिस्टिक्स मागवते हॅलो
हाँ मैडम, हाँ ते मगाशी जेरॉक्स के लिए ना, हाँ आलू घेऊन हाँ हो बरोबर मैडम आणलंस आय थिंक दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग आय थिंक सो नाही थांब जरा ह्यांच्याकडचे काही रिपोर्ट्स आपल्याला खाली नाही सर बर सर ॲक्च्युली आमचे लक्ष लागलं सर स्ट्रेस हा एक तर फॅक्टर आहेच पण चुकीचं डाएट त्याच्यामुळे आले लहान मुलांनाही डायबिटीज दिसायला लागलाय पण सर डॉक्टर हेमांनी त्यांच्या पेपरमध्ये जे मांडलं आहे ना ते नवीन आहे म्हणजे सध्याच्या काळात तणाव आणि आहार हे तसे माहीत असलेले मुद्दे आहेत पण तरीसुद्धा सर चुकीचा आहार हे तर कारण आहेच आहे पण तो फक्त पेशंटचा नाही पण आमच्या डेटावरून आम्हाला असं दिसतं की पोटात बाळ असताना जर बाईला सकस आहार मिळाला नाही तर ते बाळ अशक्त जन्मतं आणि मग त्याला मोठेपणी डायबिटीस होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही म्हणतो की गरोदर बाईच्या आहारावर लक्ष खूप केंद्रित करायला हवं राईट इफ यू आस्क मी आय एम फुली कन्व्हिन्स्ड अबाउट युअर फाइंडिंग्स ते जे सगळे रिपोर्ट्स आहे ना ते त्यांना द्या मी जाऊ ना थँक यू डॉक्टर मॅडम सॉरी हा उशीर झाला मी आता तुला विचारणं सोडलंय उद्याची रजा मिळाली तर मग बायकोला माहेरी सोड बस तिच्यावर कशाला ढकलतोयस ती प्रेग्नंट आहे ना हो मग मिळेल रजा मला लय भीती वाटत घाबरायचं काय त्याच्यात आमच्या आईला 10 पोरं झाली आजीला 12 झाली आणि त्यातली जगली किती 3 आणि आत्याबाई तर आजारानं निजूनच असतात उगो वाकडत जाऊ नको सांगितलं तेवढं कर आपण आपलं खाणं पिणं नीट ठेवायचं उगो वजन बिजन उचलायला जायची नाहीत म्हणजे झालं काय मोबाईल दिला ना तुला काय लागलं ते लगेच फोन करायचा ये तुम्ही लगेच काय हा तुम्ही पण खाण्याचे हाल करू नका हॉस्पिटलच्या कॅन्टीनला खा अरे शिवाजी लोंढे ना होय माहेराला धाडायला चाललं वाटतं हा बघू पैलट करण्याचं बोट कस दिसत पैलट करण्याच्या मानाने पोट लई मोठ आहे ग यशवदे आता बाळांपण होईस पर्यंत दुधा तुपाचा हात आकडता घ्यायचा मग सैल सोडायचा हा होय मामी घ्या भाऊजी आता आले तर राहा 2 दिवस नाही रे रजा कुठे आहे उद्या गेलं पाहिजे तुम्ही तिला लई कष्टाची कामं देऊ नका काय या लेख कोणाची आमचीच नाही का आम्ही कष्टाची कामं कशाला करून देऊ अहो तुम्ही काही चिंता करू नका आम्ही तिला काही कष्टाची कामं लावणार नाही आणखी पोट बी वाढू देणार नाही
बाळपण सैल होईल असंच बघू बघा. अगदी अगदी अगदी, काय बी काळजी करू नका, जावे बापू बिनगोर जावा तुम्ही. आता हाय आमच्या ताब्यात ती. होय तर हॅलो. हा लक्ष्मी, हाय का बरं? मी चांगली आहे, पण एक सांगू का? हा. मला काम काही करू देत नाही बहिणी दादा, पण मला भूक लागते फार, तर काही खायलाच देत नाहीत. आता पोटातच पोरायला लय पोसूनक, बाळणपण अवघड जाईल. लय भीती वाटत. घाबरू नको तू, मी आमच्या मॅडमशी बोलतो. काय लईच वाटलं ना तर तुला इथं पुण्याला आणतो, इथं बघू बाळणपण. तसं नाही, आई आजी जवळच वाटतंय की आवडीच घरून नाही घालतात, पण पोटभर खायला देत नाहीत एवढंच. बघ मग उगं घाबरवते मला. नाही तुम्ही असं करू का, तुझ्या आजीशीच बोलतो मी. काय चालते, ठेवते. मॅडम, ते जरा बोलायचं होतं मला. आता परत रजा मागू नकोस. नाही नाही, रजेचं नाही. मग म्हणजे मी रोज तुमचं बोलणं ऐकतोय. ऐकतोय म्हणजे जेवढं कानावर पडेल तेवढं ऐकतोय, मुद्दाम नाही. बोल. ते आमच्या हिचा गावावरून फोन आला होता. मग तब्येत चांगली आहे ना? तिकडे काय काम करत असेल त्यामुळे व्यायाम आपसुकच होत असेल, आणि घरचं दूध दुखतं, शेतातली ताजी भाजी, बरोबर ना? नाही ना, तिची म्हातारी म्हणजे तिची आई तिला नीट काम बी करू देत नाही, खायला बी घालत नाही. का रे, सावत राहीये? नाही नाही, अहो लक्ष्मी लाडाची लेक आहे त्यांची. तू तर म्हणला स्पोटभर खायला देत नाही. हा ती खरं आहे, ती एवढ्यासाठी की ते पोटातलं बाळलंही मोठं होऊ नये म्हणून, नाहीतर मग ते बाळणपणाला त्यांना त्रास होतो ना. वेडायस का? खाणं सकस खाल्लं तर कळा सोसायला ताकद येईल, आणि बाळही छान बाळसेदार होईल, आणि व्यायाम होत राहिला तर बाळणपण अजिबात अवघड जाणार नाही. हा मग सांगतो तसं. बरं बरं बरं, चालतंय, तुम्हीच बोला. हा हा हा, ही काय येईल? हे काय झालं? बोल लवकर, बोल पटकन, बोल 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 बोल. काय हिंदी बोलाय का? हॅलो. हा हा हा, शिवाजी बोलतोय. हा बोला जावे बापू. मला काय बोलता यायचं नाही, तुम्ही बोला, मी ऐकते. आमचे आपले जुने आडाके. ते काय? हा आम्हाला आम्हाला त्यातलं काय समजत नाही, तुम्ही सांगा ना. पण ते लक्ष्मीने सांगितलं मला. ते पोट बारीक नाही. नाही नाही, असं करू नका, तुम्ही तिला व्यवस्थित खायला घाला. बर 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 बर, बरोबर. आणि ते काय, तिला चांगला भाजीपाला फळ ताज खाऊ घातलं तर तिला आणि लेकरांना दोघांना बी बरं असं असतं बाई. हा हा, खाऊ दे खाऊ दे, काय नाही होत, काय नाही होत. हा तुम्ही काय घोर लावून घेऊ नका बर का, आम्ही सगळे लक्ष देतो. हा हा बर. हा हा, आम्हाला ठावा नव्हतं ना. हा आलं आलं ध्यानात. हा आवले का, आमची बी लाडाची आहे. हा हा, तुम्ही पुरं करा. अवते काय माझं सावत्र लेकरू आहे का? हा तिला सोसल न सोसल या भयानं मी तिला काय काय खायला देत नाही. तिच्या भल्यासाठीच ना, उद्या तिचं बाळणपण सोपं व्हावं म्हणूनच ना. अग पण आपला जावय काही येडाखुळा नाही, चांगला शाणा स्वतः आहे, शहरात आहे, डॉक्टरांच्या बरोबर काम करतोय.
आता तो जर एवढं सांगतोय की व्यवस्थिशीर खाऊ पिऊ दे, काम करू दे, तर त्याचं ऐकायचं नाही. हा नाही ऐकायचं. हा अहो पुरुष माणसाला काय कळणार बाळपणाच्या कळा. अग असं कसं म्हणतेस, एवढी शिकली सवरलेली माणसं असं बाई पुरुष असं करत नसत्यात. अन शहरातल्या पुरुषांना बायांना शिकलेल्यांना समजा समजते मन समज कळत. आता जाव बापूची आत्या शहरातच राहते ना, मग का दिसते अकालीच म्हातारी. तिचा नवरा मस्त शिकलेला पण काय उपयोग. हे बघ जावे बापू काय म्हणत्या. पुरे तुमचं तो सांगणार आणि तुम्ही ऐकणार. शास्त्र आहे ते, आम्हाला कुणी सांगणार असत तर बरं झालं असत. मॅडम. हा शिवाजी. अरे या या जैतून बाई, रिपोर्ट आणले. हो दी मग मीच नाही रा. जैतून बाई मी सांगितलं होतं ना, पहिल्या 3 महिन्यातच हिमोग्लोबिन आणि साखर यासाठी लघवी आणि रक्त तपासून प्रत्येक वेळेला येताना रिपोर्ट्स बरोबर घेऊन यायचे. म्हणजे बाळाची आणि आईची स्थिती आणि प्रगती कळते. पर वो गाव में किधर. गावाकडे आहेत की सरकारी इस्पितळं, तिकडे होते की तपासणी. ठीक आहे आता उद्या या आणि येताना रिपोर्ट्स घेऊन या. हा जी नक्की. जी शिवाजी, तू मध्ये म्हणाला होतास ना की तुझी आत्या मधुमेहानं आजारी असते. हा ते आशक्त आहे खूप ते डायबिटीसमुळं. तुझ्या घरी वडिलांना किंवा आजीला कुणाला डायबिटीस आहे. नाही आत्याला एकटीलाच आहे. एकदा तुझ्या आत्याला आपल्या सेंटरमध्ये घेऊन ये ना. इथं आपण त्यांच्या नीट तपासण्या करू आणि त्यांच्या केसचा अभ्यास करू. हं चालेल आणतो. नक्की. हो हो तेवढ्याच साठी बोलव. जा पाहिजे. तुम्ही कशा आहात. सगळं व्यवस्थित चाललंय ना. हां डॉक्टर हेमाने तुम्हाला सांगितलंय ना रक्त आणि लघवी तपासून रिपोर्ट डॉक्टरना दाखवणं आवश्यक आहे. हां ते लेकराच्या आणि आईच्या दोघांच्या तब्येतीसाठी असतं, कळलं का. त्याच्यामुळे रिपोर्ट्स विसरू नका. हां हॅलो. हा बोल. मी बरी आहे. शेतावर जाते कामं पण करते. आणि गंमत सांगू, आपल्या दादाची चंदन आजी मला चोरून काय काय खायला आणून देत असतात. आता मला छान वाटत. म्हणजे जडही फार झालंय. तुमचं बरं आहे, आईला आतून सारख्याला आता खावं लागतं. नुसतं काय विचारायला फोन केलं. होय काय सांगतो ती नीट ध्यानात ठेवतो. तवा आता गावच्या सरकारी इस्पितळात जाऊन ये पहिले. आधीचे रिपोर्ट घेऊन जा तुझे, रक्त लघवी साखर सगळं तपासून घे. काय होय. नुसतं वय नाही, शपथ घे माझी. कमाल करता. तुमची शपथ. तपासणी करेन. ठेवते. झालाय आपला. तुम्ही पहिल्यापासून असे बारीकच का होय की. म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची बघा की मी जन्मले ना तेव्हा एवढीशीच होती बघा. समदे हसायचे, म्हणायचे डुकरा मांजराच्या पिल्लासारखी होते मी. माझ्या आईला तिच्या बाळणपणाचं किती कौतुक होतं बघा. म्हणायची तिची पोरं इवली इवलीशी जन्माला आली. तिची बाळणपणं सोपी झाली आणि मी बी अशीच पहिल्यापासून वाळकीच. माझी बाळणपण पण सोपीच झाली. काय इतके दिवस लोकांना हे माहितीच नव्हतं ना की पोर जन्मत हा जर कमी वजनाचा असेल तर त्याला मोठेपणी डायबिटीस होण्याची शक्यता असते. 35 वर्ष अनेक केसेसचा अभ्यास करून आमच्या हे लक्षात आलंय. आणि शिवाच्या आत्या आपल्याला थोडीच डुकरासारखी खूप पोरं होतात.
आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे डुकरापेक्षा कितीतरी जास्त. म्हणून आपण एका पोराला पोसून 100 वर्ष जगू शकतो आणि जगूही शकतो. बघा विचार करू. हॅलो. हॅलो. व्यासमध्येच कशाला फोन केला, कामात आहे मी. आता आहे का, तुम्हीच सकाळी फोन केला होता तर मी नदीवरती गेलते, फोन विसरलेला घरी. बोल पटपट. अहो नाही, इकडे सरकारी दवाखान्यात आली, रक्त लघवी तपासणी केल्यात म्हणून म्हणलं तुम्हाला सांगाव. तू इथं बसला आहेस आणि मी शोधत होते तुला, ते कुणाशी बोलतात बघू. नाही, डॉक्टरनी 2 गोळ्या दिल्यात, एक रक्तवाढीसाठी दिली आहे, आयफा नावाची गोळी. शाळेत असताना मी ती खाल्ली 14 वर्षाची असताना. आणि एक बीफ्लेक्स नावाची गुलाबी गोळी दिली, त्यानं म्हणे अंगातलं शक्ती वाढते आणि बाळाचे गाल गुलाबी होते. तिसरी पेटवरची. नुसतं हा हा काय करताय, सोन्याची ग्राफी पण केली की सोनोग्राफी म्हणतात. अगं भाई कोण बोलतंय. मी डॉक्टर पार्वती बोलतेय. अगं मी रागवली नाही आहे, उलट मला तुझं कौतुक वाटलं. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाळाला 6 महिने अंगावरचं दूध द्यायचं. हा इश. अगं लाजू नकोस, अंगावरचं दूध पाजल्याने बाळ सशक्त बाळकृष्ण होईल. समजलं का. हा. आई सशक्त तर बाळ सशक्त. चालतंय, कळलं. ठेवते. हा धर सर्वती. ताई पेढा का पेढा, मुलगी झाली मला. सात पाऊंडाची झाली, सगळं व्यवस्थित आहे. थँक्यू थँक्यू. रसा हवी आहे. मुलगी झाली 7 पाऊंडाची. मस्त मस्त. अरे इथे घ्या. थँक्यू थँक्यू. हे शिवा, अरे कॉम्प्लिमेंट नंबर का. थँक्यू थँक्यू. अरे पार्वती मॅडम, पार्वती मॅडम नाही आहेत का आले. शिवा, अरे मुलगी झाली 7 पाऊंडाची. अरे वा, अभिनंदन. तिनं काम करून व्यायाम करून पोटात बाळाला सकस रस पाजले. आता चिंता नाही, आता बहुधा मधुमेहासारखा आजार तिच्याजवळ फिरकायचा बी नाही. गावात समजांना सांगायला पाहिजे. साखरेपेक्षा काय गोड पेरूची फोड.